महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल 800 कोटी रुपये मिळाले आहेत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. मुंबई आणि नागपूरला जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात आले. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल 800 कोटी रुपये मिळाले आहेत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. एका जमीनधारकाला भूसंपादनामध्ये या समृद्धी महामार्गामध्ये 800 कोटी रुपये मिळालेले आहे. एक बेनिफिशरी 800 कोटी झाले तर ना मी सांगायला तयार आहे, परंतु त्याची अजून म्हणजे माझ्याकडे वस्तुस्थिती माहिती आहे. अकाउंट्स त्याचे फ्रीज झाले होते आरबीआयच्या डायरेक्शननंतर. मला माझी माहिती अशी की मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ते अकाउंट्स ऑपरेशनला परवानगी दिली. 800 कोटी रुपये का माणसाला मिळतात भूसंपादनामध्ये समृद्धी महामार्ग. पण सांगायचं येतो काय की टोटल हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे, म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. तसेच संबंधित व्यक्तीचं नाव देखील माहीत असून योग्य वेळ आल्यानंतर ते जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.